सध्या राज्यामध्ये 28 जे संशयित आहेत त्यातले 10 म्हणजे सर्वाधिक जण हे मुंबईतले आहेत आणि त्या 10 जणांपैकी 6 जणांच्या सॅम्पल्सवर एस जेन असल्याचं कळतंय. ओमायक्रॉन विषाणूवर एस प्रोटीन नसतं, त्यामुळे ओमायक्रॉन बाधित ते नसावेत अशी देखील शक्यता आहे. 30 नोव्हेंबरपासून विमानतळावर आता सगळ्यांच्या चाचण्या केल्या जाणार आहेत. प्रशासन या निमित्तानं सतर्क होताना पाहायला मिळत आहे. जे जे पॉझिटिव्ह आले आहेत त्यांच्या संपर्कातले जे आहेत त्यांच्यासुद्धा चाचण्या होणार आहेत. गुरुवारपासून BMC कडून 861 प्रवाशांच्या चाचण्या करण्यात आल्या आणि 28 त्यातले पॉझिटिव्ह आले. बहुतांश जण हे असिम्प्टोमॅटिक म्हणजेच त्यांच्यामध्ये काही लक्षणं नाही आहेत असं आढळलं आहे. सगळ्यांचे दुहेरी डोस झाल्याची माहिती मिळतीये, जे काहीशी चिंताजनक आहे असं म्हणावं लागेल. मुंबई, ठाणे, पुणे या जिल्ह्यातले हे बहुतांश संशयित रुग्ण आढळून आलेत.